आत्ता आपल्या बरोबर पेशवाई श्रीमंत कलेक्शनचे ओनर आहेत अमोल सर. आपण एकूणच त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही आपल्या दुकानाच्या बाहेर स्क्रीन लावली आहे मुरली दर मोहोळ जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या नावाचे. एकूणच काय भावना आहे? मागच्या 10 वर्षामध्ये जो काही पंतप्रधान मोदी साहेबांनी जो देशाचा विकास केलेला आहे आणि देशाला प्रगतीपथावर नेलेला आहे, एकंदरीत हे सर्व पाहता आम्ही भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करायचा प्रयत्न करत आहोत. आणि याचंच एक थोडंसं पुढचं पाऊल म्हणून मुरली अण्णांचा प्रचार करत आहोत. आणि पुण्यामधून मुरली अण्णांना निवडून देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सर्वांना. पुण्याला तशी मागच्या 2 टर्ममध्ये बीजेपीचाच खासदार निवडून आला होता. आणि आम्ही व्यापारी असायच्या अगोदर एक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणूनच आम्ही स्वतःला पाहतो. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायला पाहिजे आणि आम्हाला असा हक्काचा माणूस मुरलीधरांना मुरल्यांना वाटतो. म्हणून आम्ही मुरलींना यावेळेस या 2024च्या इलेक्शनमध्ये निवडून यावा ही आमची इच्छा आहे. आणि साधारण 1.5 ते 2 लाखाच्या मताधिक्याने मुरलींना निवडून येतील हा आमचा विश्वास आहे. इलेक्शनच्या दिवशी महत्त्वाचं असतं ते म्हणजे जे वोटर आहे त्याला घरातनं बाहेर काढणं व सोबतच त्यांच्याकडनं जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग करून घेणं. तर मग आमच्या माध्यमातून जनतेला काय आव्हान करा? आम्ही आपला आवाज चॅनलच्या माध्यमातून पुणे शहरातील सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करतो आहे. आम्ही सुद्धा श्रीमंत कलेक्शनतर्फे एक इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक वर्तमानपत्रात जाहिरात देऊन कस्टमरना वोटिंग करण्याचं, पुण्यातल्या ग्राहकांना वोटिंग करण्याचं आणि वोटिंग केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ऑफर द्यायची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून लोकांनी घरातून बाहेर पडून वोटिंग करावं हा आपला मूलभूत हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावा ही आमची आपला आवाज या माध्यमातून सर्व पुणेकरांना आग्रहाची विनंती आहे.